सरकारनं विशेषतः जे प्रमुख प्रमुख क्षेत्र आहेत मग राज्याचा विकास करताना शहरी भाग ग्रामीण भाग शेतीला पाणी उद्योगाला पाणी विजेचे प्रश्न रोजगारांचे प्रश्न सरकारी योजना शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून घरात लोकांच्या जाऊन पोचवणं राज्यामध्ये येणारी परकीय गुंतवणूक <coughs> किंवा राज्यामधल्या उद्योग क्षेत्राची वाढ शहरी सुविधा मी आता सांगितलं ग्रामीण सुविधा सांगितलं क्रीडा क्षेत्रासाठी केलेला विकास रोजगाराचे घेतलेले मेळावे महिला स्वयं सहायता बचत गटांना केलेली मदत शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्याला केलेली मदत शहरी आवास आणि ग्रामीण आवास ही जी घरकुल योजना आहे ज्याला ग्रामीण आणि शहरी दोन्ही विभागाकरता राज्याचा निधी आणि त्याला मॅचिंग जोड त्याला पुरवणी जोड देणारा निधी केंद्राचा निधी हा देखील या ठिकाणी दिला जातो तर ह्या सगळ्या बाबतीतला एक तुलनात्मक शॉर्ट मध्ये हा तक्ता तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकोणीस ते एकवीस महाविकास आघाडीचं सरकार असताना ह्या क्षेत्रामध्ये किती काम झालं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आल्यानंतर ला त्याच्यामध्ये किती काम झालं की तुलनात्मक आकडेवारी आणि किती टक्के त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे हे ऑन पेपर हे आम्ही माहितीच्या माध्यमातून आज जनतेच्या समोर घेऊन जाणार आहे त्यामुळं मला एवढंच समरी म्हणून म्हणजे किंवा सारांश म्हणून एवढंच सांगायचं आहे की आज टीका केली जातील महायुतीला महायुतीच्या बाबतीत पण मोघम टीका करण्यापेक्षा या चार्टवरती किंवा हा जो तख्ता सरकारच्या वतीनं आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मान्य मुख्यमंत्री महोदयांचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे फोटो आहेत अधिकृतपणानं महायुतीचं म्हणून हे प्रगती पुस्तक आहे थोडक्यात मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर महायुतीचं हे प्रगती पुस्तक आज आम्ही जनतेच्या समोर ठेवलेलं आहे त्यामुळं ज्यांना टीका करायची आहे ना त्यांनी या मुद्द्यांवरती पहिलं बोलावं महायुतीतला एकन एक घटक म्हणजे आमचे नेते मान्य शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब माननीय दादा सा त्यांच्यापासून ते गावामध्ये काम करणारा आमचा छोटा महायुतीचा शिवसैनिक असेल भाजपचा कार्यकर्ता असेल किंवा राष्ट्रवादीचा शरद पवार अजितदादा गटाचा माणूस असेल कुणीही याच्यावरती डिबेट करायला चर्चा करायला आमच्या समोरच्या विरोधकांच्या बरोबर कधीही केव्हाही आम्ही तयार आहोत आम्ही काम केलेलं आहे हे के मान्य आहे की आर्थिक ताण हा सरकारवरती काही योजनांच्या मुळे येतोय पण तो जरी येत असला तरी आज माझ्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मला एक सांगायचं आहे मी मागच्या अडीच वर्ष वित्त विभागाचा राज्यमंत्री होतो आज असं भासवलं जातं भाषणांमध्ये किंवा महायुतीवर थी टीका करताना की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे चार हप्ते आले तेवढीच येतील आणि आता पुढचा हप्ता येणार नाही तर मी जबाबदारीनं शासनाचा एक मंत्री म्हणून सांगतो की मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस पंचवीस ही आर्थिक वर्ष मार्च दोन हजार पंचवीस ला संपणार आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत यासाठी लागणाऱ्या सगळ्या निधीची प्रोव्हिजन तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये आणि त्यानंतर आलेल्या दोन्ही पुरवणी मागण्यांच्या मध्ये ही सरकारनं केलेली आहे ज्याचा अर्थसंकल्पावर अभ्यास आहे ज्याचा ज्याला पुरवणी मागण्या काय असतात हे ज्याला माहिती आहे त्यांनी पुरवणी मागण्यांची दोन बुकलेट आणि मूळ अर्थसंकल्पाचं बजेट बुक हे त्यांनी काढून बघावं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागणाऱ्या सगळ्या त्रेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद सरकारनं केलेली आहे मला एकच सांगायचं आहे माध्यमांना आणि माध्यमांच्या वतीनं सर्वसामान्य नागरिकांना की केवळ महायुतीला बदनाम करायसाठी ह्या चांगल्या योजना ज्या पुढे आणलेल्या आहेत त्याला सेटबॅक बसावा त्या चांगल्या योजनांपासून नागरिकांचं जनतेचं मतदारांचं मत डायव्हर्ट व्हावं यासाठी विरोधक हा प्रयत्न करतायत पण आम्ही काम घेऊन पुढे आलेलो आहे केलेलं काम कागदावर जनतेच्या समोर आम्ही ठेवलेलं आहे त्यामुळं मला विश्वास आहे की मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा आणि त्याचबरोबर महायुतीचे इतर असणारे सर्व घटक पक्ष ह्या सगळ्यांची जी महायुती आहे ती महायुती विकास कामाच्या जोरावर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ आणि बहुमताच्या खूप पुढचा आकडा बहुमताच्या खूप पुढची ताकद ही महायुतीची विधानसभेत आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं